जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठी या चॅनेलवर मी शुभांगी शुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मित्रांनो, आपले जिल्हा विशेष प्रश्न चालू होते, म्हणजे रोज एक एक जिल्ह्याचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण घेत आहोत. 2019 ज्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षांमधले सगळ्या जिल्ह्यांचे आपण एक एक करून क्वेश्चन घेणार आहोत. सर्वांनी पटापट जॉईन व्हायचंय. सगळ्यांना गुड इव्हिनिंग, जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र. ठीक आहे, पीवायक्यू अतिशय महत्वाचे आहेत, कारण याच्यातूनच 20% तरी प्रश्न याच्यातूनच रिपीट आयोग परत पुढच्या पेपरला टाकत असतात. आजचा आपला कोणता जिल्हा असणार आहे? रत्नागिरी जिल्हा असणार आहे. परंतु पेपर कोणता आहे? आपला पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी पोलीस भरती हा पेपर आहे. तर या परीक्षेमध्ये 2019 म्हणजे याच वर्षी जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये मराठी व्याकरण या विषयाचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला जे आलेले आहेत मित्र त्यांनी लाईक करायचे सेशनला, जे आले नसतील जे तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करायची आहे. तुमच्या पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक शेअर करायची आहे, जेणेकरून जसा तुम्हाला फायदा होत आहे तसा त्यांनाही म्हणजे तुमच्याच मित्रांना या सेशनचा फायदा घेता यावा. ठीक आहे, प्रश्नांना सुरू करूया आपण. पहिला प्रश्न आहे आपला, नऊ रात्रींचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? सामासिक शब्दाचा विग्रह विचारलाय आपल्याला. नऊ रात्रींचा समूह हा शब्द आहे, कशामध्ये येणार आहे? तत्पुरुष समास, द्विगु समास, कर्मधारय समास, अव्ययी भाव समास. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? पहिला आहे आपला तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय असतं? द्वितीय पद हे प्रधान असतं. द्विगु समासामध्ये काय असतं? द्विगु समासाला आपण काय म्हणतो? संख्या पूर्व समास. आणि हे जे काही पर्याय आहेत प्रत्येक वेळी जेव्हा परीक्षा प्रश्न येतो तेव्हा सगळेचे सगळे पर्याय मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते स्पष्ट करून. ठीक आहे, द्विगु समासामध्ये संख्या पूर्व समास असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये काय असतं? जे पद असतं त्या पदामध्ये पहिलं पद हे काय असतं? संख्या असतं. इथेच आपलं उत्तर निघालं. तिसरा पर्याय आहे कर्मधारय समास. कर्मधारय समासामध्ये जेव्हा आपण पदांचा विग्रह करतो दोनही पदे प्रथम विभक्तीत असतात. आणि अव्ययी भाव समासामध्ये प्रथम पद प्रधान असतं. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन, द्विगु समास. कारण नऊ रात्रींचा समूह, नऊ हे काय आहे? आपली संख्या आहे. म्हणून आपलं कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? पर्याय क्रमांक दोन. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आता वाक्य दिलंय, काही विरामचिन्हही त्याच्यात दिलेली आहे, परंतु एक असं विरामचिन्ह वाक्यामध्ये द्यायचं राहिलंय ते आपल्याला पर्यायातून शोधायचे. पहिले आपण बघूया वाक्य काय आहे. आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्यवस्थित बघायचं तुम्ही कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. प्रश्नचिन्ह, अर्धविराम, स्वल्पविराम, उद्गार चिन्ह. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. का तीन उत्तर आहे? स्वल्पविराम. स्वल्पविराम आपण कधी वापरत असतो? जेव्हा एकाच जातीचे दोन शब्द शेजारी शेजारी आले असतात तेव्हा आपण काय वापरत असतो? स्वल्पविराम हे चिन्ह वापरत असतो. आई म्हणाली, दीप्ती तू. दीप्ती तू हे काय आहेत? दीप्ती आणि तू पण तीच आहे, बरोबर. त्याच्यामुळे ह्या दोन्हींच्या मध्ये काय द्यायला पाहिजे होतं? स्वल्पविराम हे विराम चिन्ह द्यायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, उचित पर्याय शोधा. उचित म्हणजेच काय? योग्य किंवा बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय आहे वाक्य? मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. नरम लागल्यास खड्डा गोल खोदणे, दुसऱ्याला फसवू नये, गैरफायदा घेऊन खड्डा खोल करावा, आणि कोणाच्या सांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये किंवा ऊस गोड लागला म्हणून मुळ्या सकट खाऊ नये, बरोबर. या दोन्हींचाही अर्थ जो काय असणार आहे तो एकच असणार आहे. काय अर्थ असणार आहे? पर्याय क्रमांक चार असणार आहे. कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. आपल्याला तो मदत करतोय तितक्या पुरतीच ठेवायची आहे, बरोबर. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, विभक्ती ओळखा. विभक्ती ओळखायला सांगितली आपल्याला. काय आहे? मी हसतो. आता विभक्ती आपण कशी ओळखत असतो?
जेव्हा कर्त्याला काही प्रत्यय लागलेला असतो तेव्हा तो प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो त्याच्यावरून आपण विभक्ती ओळखत असतो, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. आता मी हसतो, हसणारा कोण आहे? मी आहे. परंतु मी ला काही प्रत्यय आहे का? मला, मज असे काही प्रत्यय आहे का? प्रत्यय नाही. त्याच्यामुळे हे काय आहे? प्रत्यय रहित आहे. आणि प्रत्यय रहित म्हणजे ज्याला कुठलाही प्रत्यय नसतो अशी विभक्ती कोणती आहे? आपली प्रथमा विभक्ती असते. पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर असणार आहे. द्वितीयामध्ये सलाते सला नाते, तृतीयामध्ये नेशी, चतुर्थीमध्ये सलाते सला नाते. ठीक आहे, सगळ्यांनी लाईक करायचे सेशनला. पुढचा प्रश्न, आणि हे प्रश्न खरंच तुम्हाला आता कळणार नाही परंतु जेव्हा तुम्ही आता पेपर द्याल, जेव्हा नोटिफिकेशन येईल, एक्झाम येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की मॅडमने जे PYQ घेतले होते त्यातले किती प्रश्न आता आले. त्याच्यामुळे ज्यांना प्रश्न महत्वपूर्ण वाटत असतील त्यांनी मनापासून सेशनला लाईक करायचं. पुढचा प्रश्न आपला, काळ ओळखायला सांगितलेला आहे. संजीवनी सायकल चालवत होती. ठीक आहे, हे वाक्य आहे, संजीवनी सायकल चालवत होती. आपल्याला काळ ओळखायचा आहे. काळ कसा ओळखतो आपण? क्रियापदावरून काळ ओळखत असतो. पर्याय बघायचे, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ. आता काय आहे इथे? सायकल चालवत होती आहे. आहे आहे का? आहे असलं तर वर्तमान काळ, असेल असलं तर भविष्य काळ. परंतु होती आहे म्हणजेच ही क्रिया भूतकाळातली आहे. झालं, चारही पर्याय भूतकाळी आहे. आता आपल्याला क्रियापदाच्या आधीचा शब्द बघायचा आहे. चालवत होती म्हणजेच काय? ही क्रिया भूतकाळामध्ये चालू होती. तर आपलं कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? चालू भूतकाळ. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता. इथे आपल्याला वेगळं रीती वगैरे काहीच ओळखायचं नव्हतं. पुढचा प्रश्न, अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती? डंका, अंग, संत, कंद, कंप, मंच, सांज, कुंज. म्हणजे दोन शब्द दोन दोन दिलेले आहेत. ज्याप्रमाणे इथे संत आणि कंद न, इथे अनुस्वाराचा न उच्चार होतो, इथे पण न होतो, तर असा कोणता पर्याय आहे की वेगवेगळा उच्चार आहे दोन शब्दांचा? कोणता पर्याय आहे आपला? डंका. डंका म्हणजे काय? ग उच्चार होतो. अंग, ग ही जोडी बरोबर असणार आहे. संत, न चा उच्चार होतो. कंद, न उच्चार होतो. कंप, इथे काय होतो? म उच्चार होतो. मंच, मच्या नंतर न उच्चार होतो, बरोबर. सांज आणि कुंज, इथे पण काय उच्चार होतो? न न उच्चार होतो. आता विसंगत पर्याय कोणता असणार आहे आपला? कंप आणि मंच, बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, इथे फक्त आपल्याला अनुस्वाराचा जो भिन्न उच्चार आहे तोच ओळखायचा होता. बाकीच्या तीनही पर्यायांमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये अनुस्वाराचा उच्चार सारखा सारखा आहे. फक्त कंप आणि मंच, पहिल्या याच्यात म अनुस्वाराचा उच्चार होतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये न हा उच्चार होतो. त्याच्यामुळे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. आता वाक्य दिले खाली, आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. द्या उत्तर पटापट. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? वाक्य काय आहे? पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते. होकारार्थी, संकेतार्थी, विद्यार्थी, स्वार्थी. किती वेळा असा प्रश्न घेतलाय आता आपण? ठीक आहे, काय आहे? पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते. इथे तर हा शब्द आहे म्हणजे नक्कीच आधी जर हा शब्द असणार, जर पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते, म्हणजे संकेत त्यांनी दिलेला आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? जर तर चं वाक्य आहे, कशामध्ये येणार? संकेतार्थी मध्ये येणार. पुढचा प्रश्न, संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त वाक्य ओळखायचंय. संयुक्त वाक्य आपण कशाने जोडत असतो? संयुक्त वाक्यामध्ये सर्वांना माहिती आहे की दोन वाक्य आपण जोडत असतो, परंतु ती कशाने जोडतो त्याच्यावरून आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. पहिलं, तुला प्रेम पाहिजे की पैसा? दुसरं, जर शक्य झालं तर मी उद्या येईन. मी उद्या मुंबईला पोहोचेन. आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण. आता संयुक्त वाक्याचं नक्की उदाहरण कोणतं बरोबर असणार आहे? पर्याय कोणता बरोबर असणार आहे? एक आणि चार मध्ये आता बरेच कन्फ्यूज होणार आहेत.
ठीक आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक असणार आहे, तुला प्रेम पाहिजे की पैसा, की जोडलेला आहे की ने, बरोबर, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, वाक्याचे प्रकार ओळखा, सर्वात योग्य पर्याय निवडा. आता कोणता पर्याय बरोबर असणार आहे ते आपल्याला तीन वाक्य वाचून ओळखायचं आहे. पहिलं काय आहे, जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगले येईल, बरोबर. दुसरं, वासुदेव फडके हे पहिले क्रांतिकारी होते. तिसरा, त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली. आता आपल्याला काय बघायचंय, पहिल्या वाक्यामध्ये जर तर आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये काहीच नाहीये, जर तर नाहीये आणि व पण परंतु म्हणून की जेव्हा तेव्हा असं काहीच नाहीये, त्याच्यामुळे हे वाक्य फिक्स काय असणार आहे आपलं, वासुदेव फडके हे पहिले क्रांतिकारी होते हे काय असणार आहे, केवल वाक्य असणार आहे, ठीक आहे. तिसरं काय, त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली, याच्यात काय आहे, कारण आहे. आता चार पर्याय आपल्या समोर आहेत, एक आणि तीन मिश्र वाक्य, दोन केवल वाक्य नाही, एक आणि दोन संयुक्त वाक्य, एक मिश्र वाक्य आणि तीन संयुक्त वाक्य. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, पर्याय कोणता बसतोय आपला बरोबर, ठीक आहे. हे जर तर मगाशीच बघितलं आपण, जर तर जेव्हा तेव्हा म्हणून की हे कशामध्ये येतं, आपल्या मिश्र वाक्यामध्ये येतं, बरोबर. हे काय झालं आपलं, मिश्र वाक्य झालं. दुसरं काय आहे, केवल वाक्य. तिसरं काय, त्याला नोकरी लागली कारण त्याने खूप मेहनत घेतली, हे पण काय आहे आपलं, कारण कशामध्ये, मिश्र वाक्यामध्ये. तर आपला बरोबर पर्याय असणार आहे एक आणि तीन, मिश्र वाक्य आहेत, ठीक आहे. केवल वाक्य नाही असं म्हटलंय परंतु आपलं दुसरं हे केवल वाक्य असणार आहे, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा. एक आणि तीन संयुक्त वाक्य आहेत, एक आणि तीन आपण काय सांगितलं, मिश्र वाक्य आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकीचा. एक मिश्र वाक्य आणि तीन संयुक्त वाक्य, तर दोन्ही पण मिश्र वाक्य आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकीचा येणार आहे आणि आपला बरोबर उत्तराचा क्रमांक असणार आहे पर्याय क्रमांक एक. असे लेंथी क्वेश्चन असतात परंतु जर आपण वाचले तर त्याचा अर्थ अगदी सोपा असतो, फक्त प्रश्न बघून घाबरायचं नाही आपल्याला, ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. आता समास, तत्पुरुष समास माहिती आहे, द्वितीय पद प्रधान असतं, परंतु त्यातलं काय सांगितले आपल्याला, विभक्ती तत्पुरुष सांगितले. तर कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं, सचिवालय, सुख प्राप्त, जन्म स्वभाव, वरील सर्व. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, विभक्ती तत्पुरुष. म्हणजे आपण जेव्हा दोन शब्दांचा विग्रह करतो तेव्हा पहिल्या शब्दाला प्रत्यय लागतो, कुठलाही प्रत्यय लागला तरी तो विभक्तीमध्येच येणार, म्हणून ते काय असणार आहे, विभक्ती तत्पुरुष. कोणतं उत्तर, वरील पैकी सर्व चार पर्याय बरोबर असणार आहे, सचिवालय, सुख प्राप्त, जन्म स्वभाव, हे काय आहेत आपले, विभक्ती लागणार आहे यांना, बरोबर. त्याच्यामुळे वरील तीनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून आपला बरोबर उत्तराचा क्रमांक असणार आहे पर्याय क्रमांक चार. पुढचा प्रश्न, मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता. मध्यम पदलोपी म्हणजेच काय, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द फक्त दिलेला असतो, मधली पद गाळलेली असतात. मामे भाऊ, यथा न्याय, सत्यासत्य, ऐत खाऊ, मध्यम पदलोपी समास कोणता असणार आहे. पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर असणार आहे. मामे भाऊ हे दोन शब्द घेतले परंतु मधले गाळले, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ, हे सगळे शब्द गाळलेत, फक्त पहिला आणि शेवटचा घेतलाय, त्याच्यामुळे हे उदाहरण आपलं कशात असणार आहे, मध्यम पदलोपी समास. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मान, उपमा दृष्टांत उत्प्रेक्षा अतिशयोक्ती. कोणतं उत्तर बरोबर आहे आपलं, इथं उपमा दिली आहे का, एखादी गोष्ट फुगवून सांगितली आहे का, काय केलेलं आहे, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी काय करतात, दृष्टांत देतात किंवा दाखला दिला जातो. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे, दृष्टांत अलंकाराचं उदाहरण असणार आहे. पुढचा प्रश्न,
दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? तत्सम, परभाषीय, तद्भव, वरील पैकी नाही। आता दगड कशामध्ये येतो? तत्सम माहितीये काय असतं, संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत घेतलेले शब्द। परभाषीय काय असतात? संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत घेतलेले शब्द, त्या सर्व भाषांचा समावेश परभाषीय मध्ये होतो। तद्भव म्हणजे काय असतं? तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीत शब्द घेताना त्यांच्यामध्ये बदल करून जे बदल केलेले शब्द असतात ते काय असतात? तद्भव असतात। तर दगड कशामध्ये येणार आहे आपलं? कशामध्ये येणार आहे? वरील पैकी नाही। कारण दगड हे काय आहे आपला? दगड हा देशी शब्दांमध्ये येणार आहे। देशी शब्द म्हणजे आपल्या बोली भाषेतील शब्द, बरोबर। पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही, वरील पैकी नाही, हा क्रमांक आपला या प्रश्नाचा बरोबर उत्तराचा क्रमांक असणार आहे। पुढचा प्रश्न, त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा। कर्ता कर्म ओळखायला अतिशय सोपा आहे, फक्त आपल्याला क्रियापदाला प्रश्न विचारता आला पाहिजे। क्रियापद काय आहे? जावे। जावे मध्ये मूळ धातू काय आहे? जा आहे। म्हणून कसा प्रश्न विचारायचा? जाणारा कोण असा प्रश्न विचारला तर कर्ता भेटतो, गेले ते कोण असा प्रश्न विचारला तर कर्म भेटतं। तर कर्म कोणतं असणार आहे आपलं? आता, घरी, त्याने आणि यापैकी नाही। ठीक आहे, त्याने आता घरी जावे। जाणारा कोण आहे? तो आहे। त्याने काय येणार मग? कर्ता आहे। गेले ते कोण? तोच गेलाय। क्रिया कशावर येऊन थांबलीये? कर्त्यावरच येऊन थांबलीये। कर्म आहे का याच्यामध्ये? नाही। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। समजलं सर्वांना? कर्ता कर्म कसं ओळखायचा? क्रियापदाला प्रश्न विचारायचा आपल्याला। जाणारा कोण असे विचारलं तर कर्ता भेटणार, गेले ते कोण असे विचारलं तर कर्म भेटणार। पुढचा प्रश्न बघूया। खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा। खाणारा हे काय आहे? कृदंत, तद्धित, धातु साधित आणि चौथा पर्याय 1 आणि 3 दोन्ही बरोबर। कृदंत, धातु साधित, तद्धित, कन्फ्यूज व्हायचं नाहीये। कोणता पर्याय बरोबर असणार आहे आपला? पर्याय क्रमांक 4 बरोबर असणार आहे। 1 आणि 3 दोन्ही पण बरोबर। आता खाणारा मध्ये खा हा काय आहे? आपला मूळ धातू आहे, धातूला प्रत्यय लागलाय, धातु साधित पण येणार आहे आणि कृदंत पण असणार आहे। जेव्हा याला प्रत्यय लागतो तेव्हा हे कशामध्ये येतं? आपल्या कृदंत मध्ये येत। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न, पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? शब्दशक्तीचा अर्थ विचारलाय आपल्याला। पोटात कावळे ओरडायला लागले, लक्षण, लक्षणा, सारोपा लक्षणा, अपादान लक्षणा, गौणी लक्षणा। आता आपल्याला लक्षणाचं फक्त लक्षण हेच माहिती आहे, ठीक आहे। तर कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? लक्षण विभक्ती, शब्दशक्ती अतिशय महत्वाच्या आहेत। अभिधा, व्यंजना, लक्षणा। कोणतं उत्तर असणार आहे? बोटात कावळे ओरडायला लागले म्हणजे लगेच कावळे ओरडतात का? नाही। त्याच्यावरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे? ह्याला भूक लागली, म्हणजे जे वाक्य दिलेलं असतं त्या मूळ वाक्याचा अर्थ लक्षात न घेता त्याच्या ऐवजी सुयोग्य अर्थ आपण घेतो। कशामध्ये? लक्षणा शब्दशक्तीमध्ये। आणि याच्यामध्ये लक्षण दिलेलं आहे। काय लक्षण आहे? भूक लागल्याचं लक्षण आहे, ठीक आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न, खालील पैकी योग्य विराम चिन्हांचा उपयोग केलेले वाक्य ओळखा। आवडले का तुला हे पुस्तक? आता आपण जिल्हा विशेष बघतोय, हा तिसरा प्रश्न आहे। म्हणजे याच वर्षी 3 जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। योग्य विराम चिन्हांचा वापर करायचा आहे। कोणतं उत्तर असणार आहे बरोबर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। का बरोबर असणार आहे? आवडले का तुला हे पुस्तक, डायरेक्ट शेवटी आपला प्रश्न विचारून झालेला आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे। इथे कुठेही शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं
नाही आणि पूर्णच्या पूर्ण काय आहे हे एक वाक्यच आहे, याच्यामध्ये कुठेही आपल्याला तोडायचं नाहीये किंवा कुठे उद्गारवाचे चिन्हही द्यायचं नाहीये मध्ये, ठीक आहे. डायरेक्ट एकेरी अवतरण चिन्ह आणि शेवटी प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक आहे. अचूक म्हणजेच काय, अचूक म्हणजे आपल्याला बरोबर ओळखायचंय. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द उच्च श्रवा हा शब्द आहे, तर चार पर्याय आपल्या समोर आहेत. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कोणता शब्द शुद्ध असणार आहे ते आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. कोणता पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. आता म्हणतील की दोन पर्याय पहिला दुसरा सारखा आहे, परंतु दोन्ही पण वेगळे आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये, इथे उ दीर्घ उ दिलाय आणि दुसऱ्या पर्यायामध्ये ह्रस्व उ दिलेला आहे. उच्च विसर्ग श्रवा हा आपला शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे उच्च श्रवा हा शुद्ध शब्द असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. आता जो आशय दिलाय तो पूर्ण एका शब्दात आपल्याला व्यक्त करायचा आहे, म्हणजे काय एकाच शब्दाचा अर्थ तिथे दिलेला आहे. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती, स्वार्थी वृत्ती, कंजूष वृत्ती, लबाड वृत्ती, कपोत वृत्ती. अन्न संचय करायचा आहे कशासाठी करतो, आपल्या स्वार्थ आहे म्हणून करतो का, कि आपण कंजूष आहे म्हणून करतोय, कि आपल्याला लबाडपणा करायचा आहे म्हणून करतोय, का करतोय, आपण पुढच्या दृष्टीने आपण विचार करतोय, भविष्याची चिंता असते म्हणून. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती म्हणजे कोणती वृत्ती, कपोत वृत्ती, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरही चुकत आहेत, का, कारण हा प्रश्न पहिल्यांदाच विचारलेला आहे, याच्या आधी हा प्रश्न पीवायको मध्ये विचारलेला नाही, परंतु पुढेही विचारू शकतात, त्याच्यामुळे अशा टाईपचे प्रश्नही तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा. म्हण ओळखायची आपल्याला समानार्थी, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास याचा अर्थ माहित असणं आपल्याला गरजेचं आहे, बरोबर. काय अर्थ असणार आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, काय अर्थ असणार आहे. चार पर्याय आपल्या समोर आहेत. पहिला, आपलेच दात आपलेच ओठ, आधीच तारे त्यात शिरले वारे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि आडत नाही तर पोहरेत कुठून येणार. उल्हास म्हणजेच काय, हौस. म्हणजे आपल्याला ऑलरेडी पहिल्यांदाच हौस नसते, परंतु ती गोष्ट कॅन्सल होण्यासाठी काही ना काहीतरी कारण आपल्याला भेटत. कोणता पर्याय बरोबर असणार आहे, एकाच अर्थाची म्हण आपल्याला बघायची आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. आधीच तारे त्यात शिरले वारे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. धरा म्हणजेच काय, कन्या, क्षमा, रात्र, तनुजा. काय असणार आहे धरा, धरती सांगितले का इथे, धरा, धरा म्हणजेच काय, क्षमा, पर्याय क्रमांक 2. क्षमाला समानार्थी शब्द काय आहे, धरा. पुढचा प्रश्न, काव्य पंक्तीतील वृत्त ओळखा. आता वृत्तांवर क्वचित प्रश्न विचारला जातो, एवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एका किंवा दोनच पेपरमध्ये वृत्तावर प्रश्न विचारला जातो. तर पोटासाठी भटकत जरी दुर्देशी फिरेन मी राजाच्या सदनी, अथवा घोर राणी शिरेन नेवो नेते जड तनु. या दूर देशात दैव राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव, एवढं काव्यपंक्ती आहे. तर याच्यामध्ये वृत्त कोणतं असणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मंदाक्रांता, वसंत तलिका, मंदार माला, मालिनी, कोणतं उत्तर बरोबर असणार आहे, कोणतं वृत्त इथे असणार आहे, किती गण आहे, यती कोणत्या अक्षरावर आहे, हे सर्व आपल्याला बघितल्याच्या नंतर कोणतं उत्तर बरोबर येणार आहे, पर्याय क्रमांक 1 मंदा क्रांता. पुढचा प्रश्न, आणि या सेशन मध्ये, या परीक्षेमध्ये विचारलेला
मराठी व्याकरणाचा शेवटचा प्रश्न असणार आहे, काय ओळखायचं आपल्याला इथे? अलंकार ओळखायचा आहे. वाक्य काय आहे? नयन कमल हे उघडीत हलके, जागी हो जानकी. याच्यातून काय कळतं आपल्याला? रूपक अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, श्लेष अलंकार, उपमा अलंकार. काय असणार आहे? नयन कमल हे उघडीत हलके, जागी जागी हो जानकी. नयन आणि कमळ हे दोन्ही अगदी एकरूप आहेत, बरोबर. हे कशामध्ये दाखवलं जातं? रूपक अलंकारामध्ये दाखवलं जातं, बरोबर. उपमेय आणि उपमान अगदी एकरूप आहेत, बरोबर. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तर हे होते मित्रांनो आजचे आपले प्रश्न, रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय ह्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे विचारलेले प्रश्न. तर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. सगळ्यांनी सेशनला जाता जाता लाईक करायचंय. उद्या पुन्हा भेटूया 4 वाजता. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली जे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर सर्वांनी ऑलसाठी क्लिक करा. जय हिंद.